विकसित भारताची स्वप्न यांनी 2020-21 मध्ये दाखवली होती. यांनी 25 वर्षाचा दृष्टिकोन दाखवला होता आणि बऱ्याच काही घोषणा केल्या होत्या. पण आजच्या बजेटमध्ये पुढच्या 25 वर्षातल्या कुठल्याही गोष्टींबद्दल काही उल्लेख नाही आहे. आता एक म्हण आहे की ओढ्यात नाही तर पोऱ्यात कुठं येणार. ह्यांच्याकडं काही दाखवायला नाही. कर्ज इतकं झालेलं आहे या देशावर 2014 साली 70 वर्षामध्ये 14 ते 15 पंतप्रधानांच्या काळामध्ये 55 लाख कोटी कर्ज होतं देशावर. आज ते 205 लाख कोटीच्या घरात गेलेलं आहे. म्हणजे 3 पटपेक्षा जास्त कर्ज वाढलेलं आहे. जे काळा पैसा बाहेरनं आणू एकेकाच्या खात्यात 15-15, 20-20 लाख रुपये देऊ ऐवजी आज मितीला 10 वर्षां नंतर जन्म घेणाऱ्या प्रत्येक बालकाच्या डोई 1.5-1.5-2 लाखाचा कर्ज ह्या सरकारने करून ठेवलं आहे असं म्हटलं तर त्याच्यात काही चुकीचं ठरणार नाही आहे. आणि स्विस बँकेमध्ये काळा पैसा प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. 300 पटीने वाढलेला आहे. भ्रष्टाचारात देशाचा रँक अजून वर गेलेला आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कथित आहेत. आणि हे सरकार आज ज्या अर्थी त्यांच्याकडे काही नाही दाखवायला, कुठल्या महत्त्वाच्या घोषणा त्यांनी सुरुवातीला सांगितले की नाही आहेत, काही अपेक्षा करू नका, कारण करण्यासारखं नाहीच आहे. कारण महागाई एवढी वाढलेली आहे. RBI धोरणाप्रमाणे दरवर्षी 3 ते 4% महागाई वाढला, म्हणजे एक नॅचरली त्याचा ग्रोथ रेट आहे महागाईचा, 3 ते 3.5%, 4% खूप झालं तर 65% महागाईचा दर वाढलेला आहे. म्हणजे 35% फार अपेक्षित असताना 65% महागाई दर वाढलेला आहे. आणि सर्वसामान्य माणसांचं म्हणजे त्यांनी कुठल्याही इन्कम टॅक्समध्ये 5-10 वर्षात कुठं सूट दिलेले नाही. वेगवेगळे आकडेवारी केलेत आणि जास्त उत्पन्न असणाऱ्यांना कमी इन्कम टॅक्स हे वास्तवत आहे. आणि ह्याच्यामध्ये लोककल्याणकार्याची राज्याची संकल्पना आपली महात्मा गांधी आपल्या हेतूनं आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळालं, ज्या हेतून आपल्याला लोकशाही प्रणित संविधानिक राज्यव्यवस्था मिळालेली संघराज्य व्यवस्था आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे. आणि तुम्ही एक विशिष्ट अजेंडा घेऊन लोकांना एक तुम्ही रोडमॅप दाखवलेला आहे, परंतु त्याच्यात तुम्ही पूर्ण अपयशी झालेला आहात. आणि कर्ज तर वाढलंच वाढलं, परंतु ज्या लोककल्याणकारी राज्याची संकल्पना आहे की आरोग्य आणि हेल्थ आंतरराष्ट्रीय प्रगत नॉर्म्सप्रमाणे किंवा प्रगतिशील राष्ट्रांप्रमाणे जर बघितलं तर त्यांच्या देशामध्ये GDP 3% ते 3.5% हेल्थ आणि एज्युकेशन म्हणजे आरोग्य आणि शिक्षणाला बजेट देतात. हे आंतरराष्ट्रीय म्हणजे विकसित राष्ट्रांची आपण म्हणतो एकीकडे की आम्ही विकसित राष्ट्राच्या स्पर्धेत आहोत आणि मोठी ट्रिलियन अर्थव्यवस्था 3rd नंबर 4th नंबरची घोषणा करतायत. कर्ज वाढून देशाची अर्थव्यवस्था वाढवली असं सांगता येत नाही, परंतु लोककल्याणकारी हिताच्यासाठी ज्या योजना आहेत एवढ्या लाखो करोडांचं तुमचं बजेट वाढतंय आणि त्या गोष्टीसाठी तुम्ही हेल्थला साधारण किती 1.6% हेल्थला दिले आणि एज्युकेशनला 1.3 दिले. म्हणजे ज्या मोदींनी 100 स्मार्ट सिटीप्रमाणे 100 आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालयाच्या वल्गना केल्या होत्या आणि 26 जानेवारी 15 ऑगस्टच्या दिवशी केल्या होत्या की 100 आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालय येऊ, काय झालं त्याचं? 100 स्मार्ट सिटीचा तर गाशा गुंडाळा आणि 100 आंतरराष्ट्रीय विद्यापीठांच्या ऐवजी बाहेरच्या परकीय विद्यापीठांना पायघड्या घालतो आहे आपण. आणि देशातील बहुसंख्य तरुण उद्योजक जे आहेत ते बाहेर जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. NRIचं प्रमाण 60% वाढलेलं आहे, 65% वाढलेलं आहे, ही आकडेवारी सांगते. आणि ह्याच्यामध्ये मोदी सरकार संपूर्ण अपयशी ठरलेलं आहे आणि राम त्या भ्रमात आहेत की रामाच्या नावाखाली आम्ही काय, म्हणजे त्याच्यातनं तुम्ही पळवाट काढताय. तुम्हाला जो राजधर्म निभवायचा आहे, जे लोकांप्रती जे उत्तरदायित्व आहे, जी अकाउंटेबिलिटी आहे, ती नको आहे तुम्हाला. आणि म्हणूनच तुम्ही ते रामाचा प्रपोगंडा करून त्या थाटात आहात. कारण जेवढे काही उद्योगपती बाहेर गेले, विजय मल्ल्यापासून मेहुल चोक्सीपासून नीरव मोदीपर्यंत, तुम्ही अनेक असे दाखवले की हा लवकरात लवकर त्याला आम्ही पकडणार आहोत हे वगैरे, हे सगळं झूठ आणि हे सगळं खोटं निघालं आहे. सगळे उद्योगपती देशाला बँकेला चुना लावून बाहेर पडलेले आहेत. एकाही उद्योगपतीला तुम्ही त्या पलायन केलेल्या कुठल्याही तुमच्या मित्र म्हणतात, कारण तुम्ही त्याचे उल्लेख केलेले आहेत.
मोठ्या अधिकाऱ्यांच्या समोर नरेंद्र मोदींनी भाई मेहुल चोक्सी म्हणून क्लास वन ऑफिसरच्या समोर उल्लेख केलेला आहे आणि ते सगळे पळून गेले देशाला चुना लावून, याची ना खंत ना खेद असं झालं या सरकारचं. नाही आता ह्यांनी एक मुद्दा जर म्हटला तर ह्यांनी 10.6 लाख करोड असं म्हणतायत हे शेतकऱ्यांसाठी सबसिडी दिली. आता ह्याच्यामध्ये 9 कोटी जनतेला 9 कोटी शेतकऱ्यांना 6,000 सबसिडी देणार. आता मला एक सांगा, 9 कोटी × 6,000 रुपये जर अनुदान देत असेल तर 5,70,000–80,000 कोटी 6 लाख कोटीपर्यंत जातं. परंतु आज हे आकडेवारी सांगतायत की 10.6 लाख करोड शेतकऱ्यांसाठी दिले. मुद्दा असा आहे की ही वास्तवता आहे की आजपर्यंत मोदी सरकारने गेल्या 5 वर्षामध्ये कृषी खात्यातून म्हणजे 1 लाख कोटीचा निधी परत गेलेला आहे खर्च करू न शकल्यामुळे. त्याचे माझ्याकडे डिटेल्स आहेत, मी दाव्याने सांगू शकतो की 5 वर्षात 1 लाख कोटी निधी तरतूद खर्ची न पडल्यामुळे परत गेली आहे शेतकऱ्यांविषयी. आणि तुम्ही तुमची जबाबदारी ढकलून शेतकऱ्यांना पण कर्ज पीक विमा योजनेच्या दावणीला बांधतायत आणि विमा योजना कंपनीचे तुम्ही त्यांना गब्बर करताय, मातब्बर करताय, त्यांचे खिसे भरताय, त्यांना मजबूत करताय. आणि इकडे शेतकरी देशोधडीला लागला आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे. 22 पर्यंत प्रत्येकाला घर देणार होते, त्या घोषणेचं काय झालं आहे काही समजत नाही. शेतकऱ्यांचा आमदनी दुप्पट करणार होते त्याचंही काय झालेलं नाही. कारण शेतकऱ्यांना जे अनुदान देता आहात तुम्ही त्याविषयी जर बघितलं तर 5-6 लाख कोटीच्या वर ते जात नाही, 9 ते 10 हजार कोटीप्रमाणे म्हणजे शेतकऱ्यांची संख्या आहे ती. परंतु मग एवढे आकडे दाखवतात कसे, हा सगळा चिंतनाचा विषय आहे. आणि कॅगनी अनेक गोष्टींमध्ये ताशेरे ओढलेले आहेत, अनेक गोष्टींमध्ये, त्याचाही जनतेने खरं बोध घ्यायला पाहिजे. हे सरकार पूर्णपणे अपयशी झालेलं आहे, आर्थिक आघाडीवर तर झालेलं आहे, बेरोजगारीच्या बाबतीत झाले, महागाई नियंत्रण करण्याच्या बाबतीत पण हे पूर्णपणे अपयशी झालेलं आहे. आणि ह्यांना म्हणूनच वारंवार रामाचा आधार घ्यावा लागतो, दुसरं काय नाही. रोजगार कधी वाढतो, प्रोजेक्ट येतील तेव्हा रोजगार वाढतो, हे साहजिक आहे. आज तुम्ही इस्रायलला इकडे बाहेरच्या देशात मजूर पाठवताय भारतातनं, ही चिंतेची गोष्ट आहे. दुसरं, एकंदर सर्वसाधारण जर परिस्थितीचा आढावा घेतला तर बजेट कशाला म्हणतात की मागील वर्षी आपण काय संकल्प केला, काय प्रोजेक्टचे उभारणीचे संकल्प केला आणि त्याची प्रगती काय पथावर आहे याविषयीचा लेखाजोखा द्यावा लागतो. मला दुर्दैवानं सांगायचं असतं, ह्या इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये हे संपूर्ण गेले 10 वर्षातल्या प्रोजेक्टची माहिती आलेली आहे. त्याच्यामध्ये साधारण 848 नंबर ऑफ डिलेड प्रोजेक्ट आहेत, म्हणजे ह्यांना उशीर झालेले आहेत. 123 प्रोजेक्ट हे 5 वर्षापेक्षा जास्त काळ लागणार आहे. 323 प्रोजेक्टला 2 ते 5 वर्ष कालावधी लागणार आहे आणि 200 प्रोजेक्टला 1 ते 2 वर्ष कालावधी लागणार आहे. ह्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर प्रोजेक्टचा खर्च हा दुपटीपेक्षा जास्त होतो आहे. म्हणजे फक्त आपल्या मनात आलं आणि सवंग लोकप्रियतेची घोषणा करायची, भूमिपूजन करायचं आणि जाहिराती करायच्या, आपलं काम झालं, असं होत नाही. मोदी सरकारने हे समजलं पाहिजे की एवढ्या मोठ्या प्रचंड मोठी ही यादी आहे आणि ह्या यादीमुळे सुमारे 25.87 लाख करोड आपल्याला हा बोजा पडणार आहे, हा बोजा पुढे जाणार आहे. म्हणजे हे सगळी ही जी अद्ययावत जी माहिती आहे परवाच्याच वर्तमानपत्रात इंग्रजीच्या एका आलेली आहे, हे सगळे भयानक चिंताजनक आहे. तुम्ही फक्त सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा करता. आता छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रात होणार आणि त्याच्यात तुम्ही प्रचंड जाहिरातबाजी केली, काही 1,000 कोटी खर्ची पाडले, परंतु अरबी समुद्रात तिथे एक वीट उभी राहिलेली नाही आहे. इंदू मिलचं बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं काय झालं हे कुठे काही नाही. ह्याविषयी आपली उत्तरदायित्व नाही, आपली अकाउंटेबिलिटी नाही आणि कुठली जबाबदारी नाही, हे सरकार जनतेच्या समोर जात नाही. फक्त रामाचं नाव घ्यायचं आणि त्याच्या मागं लपायचं, हाच एक अजेंडा आहे. अनेक गोष्टी म्हणजे तुम्ही तर घर घर जल आणि नल और नलके में जल अशा सवंग लोकप्रियतेच्या घोषणा केलेल्या आहेत, पण त्याही तुम्ही
तुम्ही कुठे पूर्तता करताना दिसत नाही आहे. कुठल्याच आघाडीवर हे सरकार यशस्वी होत नाही आहे, पूर्ण अपयशी झालेलं आहे. त्यामुळे ह्यांना सांगण्यासारखं या बजेटमध्ये काही नाही आणि ते सांगू शकले नाहीत.